अत्यंत चांगले रिएक्शन होणार आहे। हा निर्णय ह्या पोटनिवडणुकीचा निकाल महाराष्ट्राला एक दिशा देणार ठरणार आहे। संपूर्ण रवींद्र रंगेकरनी देशाच्या गृहमंत्र्याला हलवलं आहे, देशाचा गृहमंत्रीपासून मुख्यमंत्रीपासून पालकमंत्री सर्व मंत्री इकडं फुले शाहू आंबेडकर निवडून येणार रंगेकर हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही। तुम्ही ज्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे, ज्या प्रकारे अनेक नेते आले पैशांचा वारेमाप वापर झाला असा आरोप केला गेला, त्याकडे तुम्ही कसं बघता? आरोप नाहीये, पकडले गेले ना बिडकरला हरिहरला पकडले गेले। अहो पैसे नको म्हणले गरीब लोक, त्यांना घरात घुसून मारले गजपेठमध्ये। रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो, तिथं केस दाखल केलेली आहे। अजून किती पुरावे पाहिजे आणि पोलिसाला घेऊन ते वाटतात, म्हणजे लोकशाही आहे का ठोकशाही आहे का गुंडीशाही आहे? संपूर्ण लोकशाहीचा त्या ठिकाणी अवमान केला आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी बाबासाहेबांना फुले शाहू आंबेडकरला छत्रपती शिवरायाला मानणारा जो वर्ग आहे तो खचून या ठिकाणी रवींद्र रंगेकरच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। आणि रवींद्र रंगेकर प्रचंड मतात निवडून येणार आहे। एक शेवटचा प्रश्न, अशीच एकजूट आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा पुढच्या ज्या काही निवडणुका येतील हे एकजूट अशी पाहायला मिळेल का? पर्याय नाही, आता महाविकास आघाडी एकत्र येऊनच ह्या भाजपला मातीमध्ये गाडेल। तुम्ही बघा, महानगरपालिका असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो,